नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपला व्हिडिओ बनवण्याचं रिझन आज बी एस सी ॲग्रिकल्चर नवीन ॲडमिशन प्रोसेस दोन हजार एकवीस बावीसचा आजचा शेवटचा राऊंड होता कॅपराउंड नंबर तीन तर तो आता लागलेला आहे तर मित्रांनो आपण आता कॅपराऊंडचे म्हणजे कट ऑफ पाहता पाहूया मित्रांनो पहिल्या पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर शिवाजीनगर पुण्याचं कॉलेज एकशे अठराला क्लोज झालं तर ओपनसाठी महाराष्ट्र कोठ्याला आणि आत्ता तिसऱ्या राऊंडमध्ये ओपनसाठी महाराष्ट्र युनिव महाराष्ट्र कोट्यामधून एक सतराला एक क्लॉ कॉलेज क्लोज झालेलं आहे त्यानंतर युनिव्हर्सिटी कोट्यामधून ओपन कास्टसाठी एकशे सोळाला क्लोज झालेला आहे दापोली परत त्यानंतर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर दापोली एकशे पंधराला क्लोज झालेला आहे लातूरचं एकशे पंधराला क्लोज झालं आहे राजश्री शाहू महाराज ॲग्रिकल्चर कोल्हापूरचं कॉलेज आहे ते पण एकशे पंधराला क्लोज झालेलं आहे तर मित्रांनो हे असे कॉलेज म्हणजे कट ऑफ पण थोडा हाय असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे नंबर लागणे शक्य झालेले नाही आहे मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांचे ह्या राऊंडमध्ये सु नंबर लागलेले आहेत ला त्या ते विद्यार्थ्यांचे स्टडी गाईड फॅमिलीकडून त्यांचे हार्दिक स्वागत आणि मित्रांनो आत्ता आपला हा शेवटचा राऊंड होता इथून पुढचे राऊंड होणार नाही आहे तर मित्रांनो इथून पुढची काय प्रोसेस आहे त्याबद्दल मी एक स्पेशल व्हिडिओ बनवून आणि काल्पनिक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये पण मी सांगितलेलं आहे तर मित्रांनो आत्ता ज्यांचे नंबर लागलेले नाहीत तर त्या, त्या, ना त्या विद्यार्थ्यांसाठी आत्ता दोन तीन दोन ते तीन दिवसांमध्ये कित कोणत्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंडसाठी किती जागा शिल्लक आहेत याची एक यादी बनवण्यात येईल ती तुम्हाला यादी आपल्या वेबसाईटवरच मिळेल तर मित्रांनो त्या कॉलेजच्या यादीनुसार तुम्ही स्पॉटला ट्राय करू शकता आणि मित्रांनो ह्या वर्षी स्पॉट राऊंड कॉलेज स्थरावर होणार नाही आहे प्रत्येक युनिव्हर्सिटीवर त्यांचा स्पॉट राऊंड होणार रा आहे सत्तावीस तारखेपासून स्पॉट राऊंडला सुरुवात होत आहे तर मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांची या राऊंडमध्ये नंबर लागले नाहीत त्यांनी स्पॉट राऊंड मिस करू नका कारण मित्रांनो स्पॉट राऊंड हा इत अतिशय स्ट्रिक्ट असतो तुम्ही जर जायला कॉलेजमध्ये जरी पाच मिनिट जरी लेट झालात ले तरी तुमचे नंबर तिथून मिस झालेला असतो तर मित्रांनो सिरियसली घ्या स्पॉट राऊंडसाठी ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाहीत त्यांनी आणि मित्रांनो तुम्हाला पुढच्या स्पॉट राऊंडसाठी तयार राहतो मी संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन मी तुम्हाला स्पॉट राऊंडचे काय प्रोसेस असते सांगेलच परंतु मित्रांनो प्रत्येक तुम्हाला दापोली युनिव्हर्सिटी लागत असेल दापोली युनिव्हर्सिटी अंडरचे कॉलेज लागत असतील तर तुम्हाला दापोली युनिव्हर्सिटीला जायला लागेल तुम्हाला एम पी के अंडरचे कॉलेज लागत असेल तर तुम्हाला राऊगरीला जायला लागेल तुम्हाला परभणी अंडर कॉलेज लागत असतील तर तुम्हाला परभणी म्हणजे युनिव्हर्सिटी अंडर जे कॉलेज लागतात तर तुम्हाला स्पॉट राऊंडसाठी त्या युनिव्हर्सिटीला जावं लागेल तर मित्रांनो मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बनवून त्यासाठी स्पॉट राऊंडची नक्की काय प्रोसेस असते आणि मित्रांनो महाडी बी टी स्कॉलरशिप दोन हजार एकवीस बावीसचे फॉर्म सुटल्यास सोडण्यात आलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही तुमची ॲडमिशन झाल्यानंतर ते फॉर्म तुम्ही भरून घ्या कॉलेजकडूनच भरून घ्या त्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नसते मी आत्ता व्हिडिओ टाकलेला आहे तो तो पण पाहून घ्या तर मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद